ज्येष्ठ नागरिक भवन तथा विरुंगळा केंद्र इमारत जागेचे भूमिपूजन आमदार सावंत यांच्या हस्ते संपन्न. जत तालुका ज्येष्ठ नागरिक भवन तथा विरुंगळा केंद्राच्या इमारतीच्या जागेचे भूमिपूजन आज होत आहे. ही तालुक्यातील एक ऐतिहासिक घटना आहे. आमदार फंडातून निधी देण्याचं भाग्य आम्हाला लाभलं आहे, तर जत नगर परिषदेने जागा देण्याचं मोठं काम केलं आहे. लवकरच संकल्पित इमारत पूर्ण होऊ अशी मी शुभेच्छा देतो, असे भावपूर्ण उद्गार आमदार विक्रमसिंह सावंत यांनी ज्येष्ठांच्या विरुंगळा केंद्राच्या इमारत जागेच्या भूमिपूजन प्रसंगी काढले. या प्रसंगी नगराध्यक्ष सौ शुभांगी मंडेनवार उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राध्यापक चंद्रसेन माने पाटील यांनी सर्वांचं स्वागत केलं, तर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष यशवंतराव चव्हाण यांनी आमदार सावंत यांना शाल श्रीफळ व बुके देऊन, तर नगराध्यक्ष बन्नेनवार यांचा बुके देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर संघाचे अध्यक्ष यशवंतराव चव्हाण यांनी संघाच्या वतीने गेल्या 18 वर्षातील कार्याचा आढावा घेतला. संघाच्या वतीने घेण्यात आलेली शिबिरे, सहली, आरोग्य शिबिरे, वाढदिवस आदी उपक्रमातून ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात संघ करीत असलेला आनंद, एकोपा, जिव्हाळा यांची माहिती दिली. संघाला स्वतःची जागा नसताना शहरातील श्री शिवानुभव मंडप संस्था, श्री मारुती मंदिर, शिवलिंगा मठ या संस्थांच्या व्यवस्थापकांनी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञ व्यक्त केली. संकल्प इमारतीत ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यास स्थायी स्वरूप येईल, तसेच संघाची इमारत सार्वजनिक कार्याचे आधार केंद्र होईल अशी ग्वाही दिली. या समारंभात संघाचे सर्व पदाधिकारी, संचालक, तालुक्यातील बहुसंख्य ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रसंगी आमदार विक्रमदादा सावंत यांनी नारळवाडू विरंगळा केंद्राचं भूमिपूजन झाल्याचं जाहीर केले. त्यावेळेला तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक आणि तालुक्यातील ज्येष्ठ नेते बाबासाहेब कोडक, अप्पाराय बिराजदार, निलेश बामणे, टिमू येडके आणि भूपेंद्र कांबळे, नाना शिंदे बन्ने अध्यक्षा, नगराध्यक्षा शुभांगीताई बन्नेनवर आणि अशोक बन्नेनवर, महादेव कोळी, हे सर्व वरिष्ठ नेते मंडळी उपस्थित होते. या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघटनेतील माननीय त्रिपाद जोशी, माननीय प्रमोद पोतनीस सर, सुधीर चव्हाण, चंद्रसेन माने पाटील, बीसी पवार, शंकरराव चव्हाण, आबा कापसे, तानाजी गावडे, उपाध्यक्ष दिलीप सिंग डपळे, परत महिला मंडळ तर्फे सिंधुताई माळी, शांताबाई सूर्यवंशी, असे अनेक ज्येष्ठ मंडळी, रमेश तंगडी, तम्मा कोळी, नाही बाळासाहेब मुजावर, परत निगडीचे बाबालाल शेख, अचकनळीचे सदा साळुंके उपस्थित होते. अध्यक्षांनी, अध्यक्ष यशवंतराव चव्हाण यांनी 2 मिनटं ज्येष्ठ नागरिकांचे समारंभाचे प्रास्ताविकामध्ये विरंगुळा केंद्राबाबत सर्व सविस्तर माहिती दिली आणि चंद्रसेन माने पाटील सरांनी स्वागत करून जोशी सरांनी आभार व्यक्त केले. हा जत ज्येष्ठ नागरिक संघाच्या दृष्टीने अत्यंत भाग्याचा दिवस आहे. जवळजवळ 2004 पासून आज 18 वर्ष पेठेतल्या मारुतीच्या मंदिरामध्ये आमचं ऑफिस, शिवलिंग व मठामध्ये आमचं महिन्याचा कार्यक्रम आणि शिवानुभव मंडप या 3 संस्थांनी आमची सोय केली. पण आमच्या हक्काची जागा आम्हाला हवी
अशा तऱ्हेचा आमचा सगळ्यांचा आग्रह होता. आमदार विक्रमसिंग सावंत आणि जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा बन्नेनवर मॅडम यांनी मनावर घेतलं आणि विद्यानगरमधली एक दोन गुंठ्याची जागा आमच्यासाठी देऊ केली आणि आता आमदार साहेबांनी 15 लाख रुपये मंजूर करून त्याच्या बांधकामाचे सोय आम्हाला उपलब्ध करून दिली. आमचे स्वतःच्या हक्काची जागा झाल्याचा एक आनंद आमच्या ठाई आहे आणि तो केवळ या सर्व लोकांच्या सहकार्यामुळं आणि आजपर्यंत आमची सगळी गैरसोय दूर करणारे स्वामी सर मारुती मंदिराचे पदाधिकारी आणि शिवानुभव मंडपाचे सर्व कार्यकर्ते यांचं ऋण या प्रसंगी आम्ही व्यक्त करतो. आणि जे जे ज्येष्ठ नागरिक मान्यवर राजकीय मंडळी आमदार विक्रमसिंग सावंत यांचे कार्यकर्ते हजर होते त्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. यापुढे हा ज्येष्ठ नागरिक संघ ज्यांना ज्यांना म्हणून गरज असेल त्यांच्यासाठी म्हणून हा हॉल उपलब्ध करून देण्याची सोय आमदार साहेबांनी आवाहन केलं आहे त्याप्रमाणे हा हॉल त्यांच्यासाठीही आम्ही उपलब्ध करून देण्यात मागे पुढे पाहणार नाही. जत तालुका ज्येष्ठ नागरिक भवन तथा विरंगुळा सेंटर यासाठी माननीय आमदार विक्रमदादा सावंत यांच्या आमदार निधीतून 15 लाखाचा निधी मिळालेला आहे आणि या ज्येष्ठ नागरिक भवनचं भूमिपूजन दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी सकाळी माननीय विक्रमदादा सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आलेले. सांगली जिल्ह्यात ग्रामीण भागात ज्येष्ठ नागरिक भवन तथा विरंगुळा सेंटर होण्याचा हा पहिलाच समारंभ तथा प्रसंग आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांची दखल माननीय आमदारांनी घेतलेली असून ज्येष्ठांच्यामध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. जत तालुक्यामध्ये सुमारे 1000 ज्येष्ठ नागरिक हे नोंदलेले असून दरमहा दुपारी 4 वाजता कोणत्याही पत्राशिवाय हे ज्येष्ठ नागरिक एकत्र जमून आपल्या सुखदुःखांना वाट तर करून देतातच पण शासनाकडे आपल्या मागण्या आणि सुविधांसाठी पाठपुरावा पण करत असतात. या संघाचे अध्यक्ष माननीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या कुशल नेतृत्वाखाली या संघाची वाटचाल अतिशय उत्तम तऱ्हेने सुरू आहे. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट मार्बोनेट स्पार्टेक्स ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर सिनेटेक्स टॅकी प्लम्बिंग मटेरियल PVC मयूर बंब CP फिटिंग पेव्हिंग ब्लॉक मयूर वॉटर टँक स्टील सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड विटा